आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर फोर फेरीतला सामना होत आहे. श्रीलंकेतल्या कोलंबो इथं सुरू असलेल्या लढतीत पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीसाठी उतरलेले सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली असून या दोघांनी आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. या दोघांनी पहिल्या गडीसाठी 121 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा 56 धावा करून बाद झाला तर त्यापाठोपाठ गिल सुद्धा 58 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 24 षटकात 2 बाद 147 धावा झाल्या होत्या. पावसामुळे खेळ थांबवला आहे.